सड़क अर्जुनी तालुक्यातील चिरचाडी गावात मोबाईल कंपनीचे टावर मंजूर झाले असून ते टावर ग्रामपंचायत परिसरात बांधकाम करण्याचे ग्रामपंचायतने एका ठरावाद्वारे ठरविले आणि त्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या इंजिनियर यांनी खोदकाम केले आणि अचानकपणे काम बंद केले व टावर दुसऱ्या ठिकाणी खाजगी जागेवर खोदकाम करण्यास सुरुवात केली। यामुळे गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत गावात आमसभा बोलवून सदर बांधकाम बंद करून जुन्या जागेवरच करण्याबाबत ग्रामसभेत ठरवले, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला। यावर सरपंच यांनी तोडगा काढत विचार करण्यात येईल व त्याच ठिकाणी टॉवरचे बांधकाम करण्यात येईल असे सांगितले। यावर सविस्तर बातमी आपण गावकऱ्यांच्या माध्यमातून बघा, त्यांचे काय म्हणणे आहे ते त्यांच्या वाणीतून आपणास दाखवित आहे। मी अशोक मंडारी, मनसारा मंडारी, मुक्काम चिरचाडी, येथील रहिवासी असून मी ग्रामपंचायतचा पदाधिकारी आहे। तर आज माझं असं म्हणणं आहे की आपल्या ग्रामपंचायत भवनच्या जागेमध्ये आपल्याला टावर बांधायचा आहे आणि तो टावर सर्वांच्या हितासाठी किंवा भलेसाठी आपण त्या टावरच्या माध्यमातून जो काही निधी येणार आहे तो निधी आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यासाठी सांभाळपण करण्यासाठी आपण खर्च करणार आहोत ना। हा टावर आमच्या इथं व्हायलाच पाहिजे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये, त्याकरता आम्ही हे आमची ग्रामसभा घेतलेली आहे। तसा ठराव घेतला होता का तुम्ही? तसा आम्ही आधी ठराव घेतला आहे ग्रामपंचायत या आपल्या मासिक सभेमध्ये आणि तो मंजूर झालेला होता आणि आमचे सरपंच मॅडम यांनी ह्या ग्रामपंचायत भवनच्या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी हलवलेला आहे। टावर मंजूर झालेला होता आणि हे टावर खोदकाम पण झालेला होता, तर हा काम खोदकाम कशावरून येणार मी इथून दुसऱ्या ठिकाणी हलवला ते त्याकरता ते सरपंच मॅडम आमचे जबाब देतील ही आमची विनंती आहे। माझं पूर्ण नाव आहे अरुण जयराम होते, या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी कार्यरत आहोत आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ग्रामपंचायत भवन नवीन इमारत सुरू झाली आणि त्या पहिल्याच ठिकाणी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की या ठिकाणी व्हायला पाहिजे, ग्रामपंचायत भवनाच्या साईडला एक जी आमची पूर्ण जागा खाली आहे आणि त्या जागेवर आमचा एक या ठिकाणी टावर उभा व्हावा आणि समोरच्या दृष्टिकोनातून या गावाचा विकास व्हावा असे एक आमची भावना होती। परंतु ज्या ठिकाणी काम सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी तो गड्डा बुजवण्यात आला आणि तो गड्डा बुजवून दुसऱ्याच्या शेतामध्ये लगेच बांधकाम सुरू केला, आम्ही काल गेला आणि तो काम बंद केला आणि त्या कामगारांना आम्ही सांगितलं का हा काम आमच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत काम बंद राहील आणि जोपर्यंत ह्या ग्रामपंचायत भवना ग्रामपंचायतच्या बाजूला जो टावर आहे जो टावर ग्रामपंचायतच्याच अंडरमध्ये व्हावा अशी आमची भावना, जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचा इशारा करू। ठीक आहे, जय जय महाराष्ट्र, जय विदर्भ। वनिता धनलाल मडावी, चिरचाडी सरपंच। मी ह्या गावासाठी टावर आणलेला आहे परंतु त्या जागेमध्ये ग्रामपंचायत जागेमध्ये सरकार दाखवत आहे आणि सरकार ते महसूल विभागाला जाणार आहे, त्याच्यासाठी मी दुसरी जागा दाखवलं होतं पण त्याच्यामध्ये मंजूर झाल्यामुळे मी म्हणजे या गोष्टीवर मी कारवाई केली नाही पण आता सध्याला मी हे कारवाई करून घेणार आणि इथं ग्रामपंचायत ठिकाणी टावर लावण्याची प्रयत्न करणार। एजीएम न्यूज करिता अरविंद मेंढे, गोंदिया।